जर कुणाला असं वाटत असेल की ते खूप कष्ट करतायत आणि त्यांच्या कष्टांना कोणी किंमत देत नाहीये मग अशा व्यक्तीनं स्वतःला कसं प्रेरित करावं हे म्हणायला की मला काहीही परवा नाही इतरांना काय वाटतं त्याबद्दल मला मी जे करतो ते करत राहिलं पाहिजे स्वतःला सुधारत गेलं पाहिजे दररोज तर मग तुम्ही काय सांगाल अशा लोकांना तुम्ही काय सांगाल अशा लोकांना ज्यांना असं वाटतं की कधी कधी त्यांच्या कष्टांना तेवढी ओळख मिळत नाही जेवढी की त्यांना अपेक्षित आहे हे पहा ही दोन टोकं आहेत मला काही परवा नाही हे काही काम करणार नाही खास करून जर तुम्ही रिटेलच्या व्यवसायात असला तर तुम्ही म्हणालात मला परवा नाही तर तुमचा व्यवसाय संपला त्याच वेळी असा विचार करणं की माझ्या कष्टातून आवश्यक परिणाम मिळत नाहीये मला वाटतं भरपूर लोकांना असं वाटतं मी म्हणतोय तुमच्या मते तुम्ही उत्तम कामगिरी करत असाल पण सुद्धा ते ओळखलं पाहिजे इतर कोणाला तुमच्या कामामधलं मूल्य दिसून आलं पाहिजे तरच त्याला ओळख मिळेल तुम्हाला ते मौल्यवान वाटतंय म्हणून तुम्ही ते करताय मग इतर लोक ते ओळखतायत का नाही याची काळजी करू नका पण तुम्ही जे करताय ते त्यांच्यासाठी उपयोगाचं असेल हे जरा समजून घेऊयात तुम्ही जे करत आहात ते महान आहे म्हणून आहे तुम्ही जे करत आहात ते त्यांच्यासाठी उपयोगी आहे म्हणून ते म्हणतील की वा हे अगदी उत्तम आहे तर मला काही परवा नाही नक्कीच ना काम करत नाही पण इतर लोक तुम्हाला ओळखतात की नाही हे ते किती उपयोगी आहे त्या ठराविक वेळी लोकांसाठी आणि कोणत्या प्रकारचं काम आपण करतोय यावर अवलंबून आहे आता हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे सांगू का हे पहा आजकाल मी जिथं कुठं जातो लोक बोलतायत अरे ते योगी आहेत ऋषी आहेत त्यांना मी योगी असण्याबद्दल काहीही माहिती नाही आहे ठीक आहे <laughs> <laughs> त्यांना माहिती नाही योगी म्हणजे काय ऋषी म्हणजे काय आता आंतरराष्ट्रीय ओळख मिळालेली आहे म्हणून सगळेजण टाळ्या आहेत <laughs> मी त्याच गोष्टी बोलत आलेलो आहे गेली पस्तीस वर्षे कुणाला त्याबद्दल काहीच वाटलं नाही आता तिथं कुठेतरी अमेरिकेत कुणीतरी टाळ्या वाजवू लागलेत मग इथं सुद्धा लोक टाळ्या वाजवू लागलेत ठीक आहे मला काहीही नाही ही, ही सगळी ओळख जर कुठल्या दिवशी लोकांनी खरंच ओळखलं की योगी म्हणजे काय आणि ते तसे बनण्यासाठी प्रेरित झाले तर मग हे अगदी मस्त आहे अर्थात आहेत पुष्कळ लोक जे यांना प्रेरित आहेत पण मी म्हणतोय माझ्या जवळपासची लोक अगदी माझा परिवार सुद्धा जर मी एखाद्या झाडाखाली बसून राहिलो असतो योग्यासारखा जगात कुठलीच ओळख नाही मग त्यांना माझ्या योगी असण्याचं काहीच कौतुक नसत कळतं का तुम्हाला आज आंतरराष्ट्रीय ओळख मिळालीये म्हणून लोक म्हणतायत ते एक महान योगी आहेत त्यांना अजिबात माहित नाहीये योगी असणं म्हणजे नेमकं काय का त्यांना त्याबद्दल काहीही माहीत नाहीये एवढंच आहे की अनेक लोकांना वाटतं की हे त्यांच्यासाठी उपयोगी आहे म्हणून ओळख मिळाली आहे जरा हे समजून घेऊ लोक काही मी कोण आहे याची गुणवत्ता ओळखत नाहीयेत ते त्यांना माझ्यामुळे होणारा फायदा ओळखत तेवढ्याच भागाला ओळख मिळत आहे मी कोण आहे त्याची गुणवत्ता केवळ मूठभर लोक ते ओळखतील इतरांना काही पत्ताच नसेल की ते आहे तरी काय आणि यात काही हरकतही नाही मला वाटतं खूप <laughs> सुंदर व्यक्त केलं तुम्ही आणि मला वाटतं जर मला हे आमच्या भाषेत सांगायचं असेल या हॉलमधल्या लोकांसाठी पियुष तुमची भाषा वापरू नका माझी भाषा म्हणजे जी, जी, जी मी तुमच्यासमोर बोलू शकतो ती मी असं म्हणेन की तुम्ही जे काही करताय ते करत राहा एक दिवस लोकांना त्याचा उपयोग दिसून येईल त्यांच्या आयुष्यात आणि तुमची वेळ येईल जशी त्यांची वेळ आली जेव्हा लोक टाळ्या वाजवू लागले तर तुम्ही सर्व रिटेल व्यावसायिक जग काय विचार का। करत आहे याची काळजी करू नका तुम्ही जे करताय ते करत राहा बरोबर आहे का मी काय म्हणतोय ते हो हा तर निष्कर्ष झाला <laughs> मी म्हणेन की जर तुमच काम तुमच्या आनंदाची अभिव्यक्ती असेल मग ओळख मिळाली काय नाही मिळाली काय काय फरक पडतो तुम्हाला संधी मिळतीये तुमचा आनंद व्यक्त करण्याची आणि जर तुम्ही तुमच्या जीवनाकडे लक्ष देऊन पाहिलं ज्या क्षणी तुम्ही आनंदाचे मागे धावत असता त्या क्षणांचा अनुभव काय असतो आणि ते क्षण जेव्हा तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करत असता जर तुम्ही याकडे पाहिलं तुम्ही पाहाल जेव्हा तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करत असता ते तुमच्या आयुष्यातले सर्वोत्तम क्षण असतात जर तुमचं काम तुमच्या आनंदाची अभिव्यक्ती असेल तर तुमचे कामाचे क्षण तुमच्या आयुष्यातले सर्वोत्तम क्षण असतील